तर गारपीट झाली आणि जवळजवळ आपल्या जिल्ह्यामध्ये देखील 10,000 हेक्टर जमीन ही गारपीटीखाली त्या ठिकाणी आली. पण शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही आहे, हे तुमचं सरकार आहे. गारपीट आल्याबरोबर आम्ही तात्काळ सर्वे करायला सांगितले. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलं नाही. 3 दिवसामध्ये आम्ही सगळे सर्वे करून त्याचा प्राथमिक रिपोर्ट हा कॅबिनेटमध्ये घेतला. कालच्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना मदत देण्याची मान्यता आम्ही दिली आणि त्यानंतर कलेक्टरला सांगितलं की आता कोणी सुटलं असेल तर दुसरा रिपोर्ट पाठवा आणि कोणी सुटलेल्या व्यक्तीला तिथे सोडू नका. जेवढ्या लोकांचं नुकसान झालंय तेवढं नुकसान या ठिकाणी आपण त्याची भरपाई दिली पाहिजे. आज पीक विम्याच्या माध्यमातून 800 कोटी रुपये हे या जिल्ह्याला मिळाले. माझा दावा आहे की बीड जिल्हा सोडा गेल्या 15-20 वर्षामध्ये अख्ख्या मराठवाड्याला 200 कोटी रुपये मिळाले नाही आणि केवळ 2 वर्षामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये 800 कोटी रुपये देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही केलं. आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे. लोक अडचणीत असले तर त्यांच्या पाठीशी उभं राहण्याशिवाय सरकारचं दुसरं काम काय आहे. आज मला सांगताना आनंद वाटतो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली, शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही घोषित केली. बंधू भगिनींनो, लोक म्हणायचे ऑनलाईन कर्जमाफी करता होणार नाही, हे होईल ते होईल. 2 महिन्यामध्ये 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा करण्याचं काम आम्ही केलं आणि मला सांगताना आनंद वाटतो एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 1,05,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 500 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी भरले. कर्जमाफी मागणी देखील झाली होती, ती कर्जमाफी 6,000 कोटी रुपयाची होती. त्या कर्जमाफीमध्ये एकट्या मराठवाड्याला या ठिकाणी एकूण मराठवाड्याला त्या कर्जमाफीमध्ये 1,400 कोटी रुपये मिळाले होते आणि आमची कर्जमाफी आता 70-80% पूर्ण झाली. अजून 20% बाकी आहे. आताच मराठवाड्याला 4,000 कोटी रुपये कर्जमाफीच्या माध्यमातून आम्ही दिले आहेत. 1,400 कोटी रुपये कुठे आणि 4,000 कोटी रुपये कुठे? आणि जोपर्यंत शेवटचा शेतकरी हा कर्जमुक्त होत नाही ही कर्जमाफीची योजना बंद होणार नाही. ज्या शेतकऱ्याचे फॉर्म भरायचे राहिले त्यांनाही आम्ही संधी देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. मी दाव्यांना या ठिकाणी सांगतो, जेवढ्या मोठ्या प्रमाणात गेल्या 3 वर्षामध्ये शेती क्षेत्राकरता आम्ही निधी दिला, 15 वर्षामध्ये यापूर्वी तेवढा निधी मिळाला नव्हता. कृषी क्षेत्राचं बजेट 14,000 कोटी 15,000 कोटीचं होत, आज झालं तर 21,000 कोटीपर्यंत पोहोचलं होतं. आज ते बजेट 66,000 कोटी रुपयापर्यंत नेण्याचं काम आपल्या सरकारनं या ठिकाणी केलं आहे. बंधू भगिनींनो, करायचं खूप आहे. कारण जेव्हा आभाळ फाटतं त्यावेळी ते आभाळ शिवता शिवता शेवटी थोडीशी तारांबळ उठते, थोडा वेळ लागतो, थोडं त्याकरता आपल्याला उशीर देखील लागत असतो. पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण इतक्या मोठ्या प्रमाणात हे काम हातात घेतले आहे. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद या ठिकाणी, नारायणगडाचा आशीर्वाद जर आमच्या पाठीशी असेल तर मला विश्वास आहे की या प्रत्येक समस्येतना आपल्याला मार्ग मिळेल.